राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करून कोल्हापूरचा गौरव वाढवलाय खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हावं कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून आपण खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या सत्कार समारंभात ते बोलत होते गोकुळ शिरगाव इथल्या कबड्डी राऊज अकॅडमीत हा कार्यक्रम संपन्न झाला पुणे बालेवाडी इथं झालेल्या अठ्ठेचाळीसाव्या कुमार गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यानं पहिला क्रमांक मिळवलाय या खेळाडूंचा सत्कार कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विजेत्या संघातील खेळाडूंना प्रमाणपत्र किट आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं संघटनेचे पदाधिकारी आणि प्रशिक्षकांनी कबड्डी खेळासाठी स्वतःला वाहून घेतलंय चांगले खेळाडू निर्माण करणं आणि त्यांना विजयापर्यंत पोहोचवणं हे ध्येय घेऊन पदाधिकारी आणि प्रशिक्षक काम करतायत खेळाडूंनी त्याचा लाभ घ्यावा असं महाडिक यांनी सांगितलं कोल्हापुरातून विविध खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू निर्माण झालेत सर्वत्र खेळाचं वातावरण निर्माण झाल्यास चांगले खेळाडू तयार होण्यास मदत होईल आपल्या कार्यकाळात खासदार म्हणून काम करताना मिळालेला निम्मा निधी खेळासाठी दिला खेलो इंडियाचे आपण साक्षीदार आहोत खेळातील तंत्रज्ञान बदलत चाललंय हे तंत्रज्ञान आत्मसात करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंनी सहभाग घेणं गरजेचं आहे अशी अपेक्षा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी एस पाटील कबड्डी राव अकॅडमीचे कार्यकारी संचालक आणि कोच डॉक्टर रमेश भेंडीगिरी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला अकॅडमीचे अध्यक्ष संभाजी पाटील उपाध्यक्ष शेखर शहा भगवान पोवार, पवार गटशिक्षण अधिकारी प्रवीण फाटक शंकर पोवार, संदीप लवटे अण्णासाहेब गावडे दत्तामामा खराडे विलास खानविलकर यांच्यासह खेळाडू उपस्थित होते